मराठा आरक्षणासाठी नव्याने वटहुकूम काढला जाऊ शकत नाही असं मत राज्याचे माजी ऍडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलंय. आता आपल्या सोबत राज्याचे माजी ऍडव्होकेट जनरल श्रीहरी अणे आहेत, आपण त्यांच्याशी थेट या संदर्भात चर्चा करूयात. अणेजी, आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी नव्याने वटहुकूम काढला जाऊ शकत नाही असं तुम्ही मत व्यक्त केलेलं आहे. हॅलो. हां, बोला बोला. हा होय, असं मी मत व्यक्त केलेलं आहे आणि याचं सरळ कारण म्हणजे हा कायदा मुंबई हायकोर्टाने मान्य केला, त्याची व्हॅलिडिटी अपहोल्ड केली, म्हणजे हा बरोबर कायदा आहे असं म्हटलं. तेव्हा एखादा कायदा बरोबर आहे तर तो अस्तित्वात आहे. मग कायदा जर अस्तित्वात असेल तर वटहुकूम कसा काढणार तुम्ही? त्या कायद्यामध्ये जर काही संशोधन करायचं असेल, काही अमेंडमेंट करायची असेल, काही बदल करायचा असेल तर वटहुकूम काढाल. पण कायदा सुप्रीम कोर्टाने स्थगित केला असल्यामुळे त्या स्थगनादेशाला डिफीट करण्याकरता वटहुकूम काढू हे लॉजिक लागत नाही आणि असं करताही येणार नाही. जर का कायद्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकाल, पण सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या विरुद्ध जाण्याकरता तुम्ही वटहुकूम नाही काढू शकणार. बरं, पण मग मराठा आरक्षण टिकवण्यासाठी इतर काही पर्याय आहेत का आणि त्याबद्दल काय सुचवाल? मग मराठा आरक्षण हे काही हायकोर्टांनी राजस्थानमध्ये अशा तऱ्हेचं त्यांच्याकरता केलेलं आरक्षण राजस्थान हायकोर्टाने अवैध ठरवलंय, महाराष्ट्रातलं वैध ठरलेलं आहे. पण अशा अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमधल्या केसेस सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचल्या आहेत आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर विचार करतोय. विचारांती मुख्य प्रश्न जो उरतो तो म्हणजे 50%हून जास्त आरक्षण देता येतं का. याच्याकरता त्यांनी एक मोठा बेंच फॉर्म केलेला आहे, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतो. अशा 5 न्यायमूर्तींसमोर हा मुद्दा डिबेटला येईल. तिथे जर का ठरलं की 50%हून तुम्हाला जास्त आरक्षण देता येतं तर हा कायदा टिकेल. तिथे जर ठरलं की नाही देता येत 50%हून जास्त तर हा कायदा जाणार. धन्यवाद धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. आपण आत्ता आपल्या सोबत राज्याचे माजी ऍडव्होकेट जनरल श्रीहरी अणे होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे मराठा आरक्षणावरती नव्यानं वटहुकूम काढला जाऊ शकत नाही आणि त्याच संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तसंच नवीन पर्याय काय असू शकतात याबद्दलही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.